व्रतमेत सुदुर्लभम त्वत्प्रसाद गणेशत्वं सफलं कुरु सर्वदा कार्यमे सिद्धिमाया तु पूजिते त्वय धातरी विग्रामी नाशमायां तु सर्वाणी सुरनायक आवाहनं च नामामि जानामि तवार्चनं पूजा चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत् पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जाहि पुत्रान देहि धनं देहि सर्वान क्रामाश्च देहि मे श्री पार्थिव महागणपते नमः प्रार्थनां समर्पयामि। नारायणाय नमः। नारायणाय नमः। माधवाय नमः। केशवाय नमः। नारायणाय नमः। माधवाय नमः। विष्णुवे नमः। विष्णुवे नमः। विष्णुवे नमः। विष्णुवे नमः। विष्णुवे नमः। गणपते नमः। ओम गम गणपते नमः। ओम गम गणपते नमः। ओम गम गणपते नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। तु देवगणः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च पुनरागमनाय च पुनरागमनाय च। गणपति बप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया। गणपति दाखवल गणपति बप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया मोरया। तुम्ही बघितलं असेल मी उत्तर पूजा करून घेतली, अगदी थोडीशी दाखवली, जो मंत्र म्हणून शेवट मूर्ती हलवायची असती तेवढंच दाखवलं आणि बाकी सगळी पूजा मी एकटीनं केली। सगळं शूटिंग करणं खरंच शक्य नाही कारण मग पूजेत लक्ष लागत नाही, पण छोटीशी क्लिप तुमच्याबरोबर शेअर केली। आणि आता मी घराच्या इथेच पिंप भरून ठेवलेला आहे पाण्याने स्वच्छ घासून, त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या वगैरे थोडीशी सजावट करणार आहे आणि त्यामध्ये मी गणपती कसा विसर्जन करणार आहे यावर्षी मलाही उत्सुकता आहे, कारण सगळ्यात पहिल्यांदा एवढ्या वर्षात, आता मी गेले भरपूर वर्ष झाले गणपती बसवते, पण पहिल्यांदाच असं झालं आहे की आम्ही घरामध्ये विसर्जन करत आहोत आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो। आणि तुम्ही सगळ्यांनी पण अशी मूर्ती विसर्जन करावीत अशी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते। आता तुम्हाला दाखवते मी की आम्ही कसा गणपती विसर्जन करतो। अजून हे यायचे आहेत म्हणून थांबलो आहे, बाकी पूजा मी सगळी करून घेतली, अखिलेशनं सगळी तयारी केली आहे। ही आहे ओवी, ओवी आहे का? ही आहे ओवी आणि आता थोड्या वेळातच आपण गणपती विसर्जन करूया। मी तुम्हाला सगळ्यांना ती क्लिप शेअर करते, यावर्षी नाही पुढच्या वर्षी तरी किमान तुम्हाला ते उपयोगी पडेल। आणि नक्कीच आपण सगळ्यांनी असाच घरात गणपती विसर्जन करूया। मूर्ती शाडूची आणलेली आहे, आता बघूया ती 100% शाडूची आहे का नाही, अगदी श्रद्धेनं आणलेली आहे की ती शाडूचीच आहे दुकानदारांनी सांगितल्याप्रमाणे। आता आपल्याला ते पाण्यात पूर्ण ते हे झाल्यावरच कळेल की ही संपूर्ण शाडूची आहे का। आणि हे पाणी आमच्या गावातल्या घरी आंब्याच्या झाडाला किंवा बेलाच्या झाडाला मी घालणार आहे असंही मी ठरवलेलं आहे। आणि किंवा शेतात, मग तुमच्याकडे तसं काही जागा नसेल, आता आमच्या इथे जागा भरपूर आहे, तुमच्याकडे तशी काही जागा नसेल तर तुम्ही हे शेतात पाणी कुठल्याही किंवा नारळाच्या झाडाला, गणपतीच्या देवळाच्या इथे, शंकराच्या देवळाच्या इथे जिथे झाडे असतात त्या झाडांना किंवा एका कुंडीत माती भरून त्यात तुम्ही झाड लावू शकता। असा काहीही त्याचा आपण आठवण म्हणून वापर करू शकतो। प्रत्येक वर्षी एक असं मोठं झाड लावायचं जे आपल्या लक्षात राहील, असं काहीतरी चांगला उपक्रम आपण चालू करतो आहे आणि तो तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करते। आता एक 5-10 मिनिटानं भेटूया गणपती विसर्जनाच्या वेळेस, तोपर्यंत सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया, बाय बाय। सिद्धार्थ पुनरागम नायक ग्रंथ घालून आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या। गणपती बाप्पा मोर्या ये परी बाबांबरोबर ये। मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या। गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या। गणपती बाप्पा मोर्या।
गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या। दक्षिणेकडे काय इकडे ठेवते जा, तुम्ही असं ठेवा, पाठ ठेवते तिकडे, खूप आरती करायची ना। चापी दीपम दर्शन दीपम अर्घा पेयमे ये रे घंटी आहे का? जानवर असू दे, जानवर होते ना, वस्त्र काढले ना ते पाण्यात गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या। असं म्हणता सर, आधी तीन वेळा कपाळाला तिथं, तीन वेळा कपाळाला, तीन वेळा पाण्यात, मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती, आता तीन वेळा पाण्यात, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, असं दे गणपती बाप्पा मो, तीन वेळा गणपती बाप्पा मोर्या, असू दे असू दे असू दे, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती। गणपती बाप्पा गेले की अशी रडती नेहमी, बाबा अशी रडती, परी बघू अगो बाई, परी बघू, बघणार पण नाही ती, अशी रडती दर वर्षी गणपती गेला की आमची ओवी अशी रडती, आले पोली, आले नाही म्हणते ते, आले पोली। अशा प्रकारे आपला गणपती आता विसर्जन झाला आहे, ओवीचं रडणं चालू आहे, आणि ते प्रत्येक वर्षी असतं की ओवी गणपती बाप्पा गेल्यावर रडती, आणि दोन वेळा पाण्यात जाऊन बघून आली यावर्षी इथंच गणपती असल्यामुळं। आणि अशा प्रकारे आमचं घरगुती विसर्जन छान झालं आणि खूप समाधान वाटलं घरात विसर्जन केल्यामुळं। दरवर्षी आता हीच प्रथा आमची चालू राहणार, जोपर्यंत आमच्याकडे गणपती बाप्पा आहेत आणि आम्ही आहोत तोपर्यंत आता हीच परंपरा पुढे ठेवणार। आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, छोटा मोठा किती झाला माहिती नाही, थोडासा प्रयत्न केला तुमच्यापर्यंत पाठवण्याचा, चुकलं मागलं बाप्पाकडे क्षमा मागते, काहीही सेवेमध्ये चुकलं असेल तर क्षमा मागते। आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, परी बाय बाय कर।